मानवामध्ये लैंगिक प्रजनन विद्यार्थ्यांनो लैंगिक प्रजननाबद्दल शिकण्याआधी काही मुद्द्यांची उजळणी करूया मानव हे प्रगत प्राणी आहेत स्त्री आणि पुरुष वेगवेगळे प्राणी असतात म्हणजे प्रत्येक व्यक्ती एकलिंगी असते पुरुष पुनयुग्मक बनवतात ज्याला शुक्रपेशी म्हणतात आणि युग्मक म्हणजे अंडपेशी फलन स्त्रीच्या शरीराच्या आत होते याला आंतरिक फलन म्हणतात गर्भाची वाढ स्त्रीच्या शरीरात गर्भाशयामध्ये होते स्त्री लहान सजीवाला जन्म देते ज्याला जिवंत आपत्य निर्माण करणे किंवा व्हिव्ही पॅरस रिप्रोडक्शन असं म्हणतात मानवांमध्ये प्रजनन प्रक्रिया विविध हॉर्मोननी नियंत्रित केली जाते सुरुवातीच्या वाढ आणि विकसनानंतर स्त्री व पुरुषांना लैंगिक परिपक्वता किंवा तारुण्य येते यामध्ये काही शारीरिक बदल होतात जी दुय्यम लैंगिक वैशिष्ट्ये असतात स्त्रियांमध्ये सनग्रंथींची वाढ होते पुरुषांमध्ये दाढी वा व वाढतात स्त्रियांचा आवाज आवाज उच्च होतो आवाज होतो आणि पुरुषांचा घोगरा स्त्रियांमध्ये ऋतुचक्राची सुरुवात होते आज आपण या व्हिडिओमधून मनुष्यामधील प्रजनन प्रक्रियेची माहिती घेऊ पुरुष व स्त्री एकगुणी पेशी तयार करतात ज्यांना शुक्रपेशी आणि अंडपेशी म्हणतात युग्मकांचा संयोग होऊन युग्मनज आणि नंतर भ्रूण तयार होतो मानव लैंगिक परिपक्वता स्थितीला पोचल्यावर युग्मके बनवण्यास सुरुवात करतात लैंगिक परिपक्वता आल्यावर शरीरामध्ये काही बदल होतात ते असे असतात काखेमध्ये आणि जननेंद्रियाच्या भागात केस येतात हातावर पायांवर केस येतात त्वचा तेलकट होते आणि मुरमे येऊ शकतात आता मुलांमध्ये होणारे बदल पाहूया चेहऱ्यावर केस वाढतात आवाज फुटतो शिश्न कडक व ताट होते मुलींमध्ये होणारे बदल असे स्तनांचा आकार वाढतो सनागराजवळची त्वचा काळसर होते आवर्तचक्र किंवा ऋतुचक्राची सुरुवात होते हे सर्व बदल साधारणत आठ ते चौदा वर्षे वयापर्यंत होतात याशिवाय पियुषी ग्रंथींद्वारे काही स्त्राव होऊ शकतात प्रजनन प्रक्रिया अशा क्रमाने घडतात एक युग्मकांची निर्मिती दोन भूयुग्मक स्त्रीच्या शरीरामध्ये समागमाच्या वेळी स्थानांतरित केले जातात तीन शुक्राणू व अंडपेशी एकत्र येऊन फलन होते चार गर्भाशयात युग्मनज आणि भ्रूण यांचा विकास होतो पाच भ्रूणाचे पोषण होते सहा पियुषिका ग्रंथी हॉर्मोन्स स्त्राव करतात मानवी पुल्लिंगी प्रजनन संस्था वृषण जोडीमध्ये असतात उदर पोकळीच्या बाहेर असतात अभिस्तराच्या पेशी अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी आणि टेस्टोस्टेरॉन संप्रेरक तयार होतात नलिका वृषणजालिका जोडी अपवाहिनी जोडी अधिवृषण जोडी शुक्रवाहिनी जोडी स्खलन वाहिनी जोडी मूत्रजननवाहिनी वाहिनी शुक्रपेशी जशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीत ढकलल्या जातात तसतसे त्यांचे परिपक्वन होऊन ते फलन करण्यास पात्र होतात उपयुक्त ग्रंथी शुक्राशय जोडी पूरस्थ ग्रंथी काउपर्स ग्रंथी जोडी या सर्व ग्रंथी वेगवेगळे स्त्राव तयार करतात जे वीर्यपेशींना पोषण देतात स्त्राव वीर्याला नालिकांमधून प्रवास करण्यासाठी आणि बाहेर टाकण्यासाठी माध्यम पुरवतात मूत्रजनन वाहिनी मूत्र आणि वीर्य यांना बाहेर टाकण्यासाठीचा सा मार्ग रेत किंवा वीर्य शिश्नाद्वारे बाहेर समागमाच्या वेळी स्त्रीच्या योनी मार्गामध्ये स्खलित केले जाते मूत्र आणि वीर्य यांना बाहेर टाकण्यासाठीचा सा सामान्य मार्ग असतो मानवी स्त्रीलिंगी प्रजनन संस्था अंडाशय जोडी उदर पोकळीत असतात जनन अधिस्तराच्या पेशी अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन अंडपेशी किंवा स्त्री तयार होतात शिवाय संप्रेरकांचा स्त्राव होतो अंडनलिका जोडी अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागावर रोमक असतात अंडनलिकेच्या टोकाचा भाग नरसाळ्यासारखा असतो अंडनलिका गर्भाशयामध्ये उघडते अंडनलिका स्त्रीलिंगी जनन पेशींना अंडाशयापासून गर्भाशयापर्यंत नेतात ही फलनक्रियेची जागा असते गर्भाशय एक खूप स्नायूंचा बनलेला असतो उदर पोकळीच्या खालच्या भागात असतो फलनानंतर युग्मनजाचे रोपण होऊन जन्मापर्यंत पुढील वाढ किंवा विकास होते योनिमार्ग एक नलिकेसारखा भाग जो गर्भाशयातून बाहेर जाण्याचा मार्ग असतो ऋतुचक्र आणि समागम यातील द्रव्यांसाठीचा मार्ग याचा उपयोग जन्मवेळी केला जातो बार्थोलिन ग्रंथी योनिमार्गाच्या दोन्ही बाजूला असतात योनिमार्गाला स्नेहन करते आणि संसर्गापासून संरक्षण करतात